विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बीए भाग एक सत्र एक मराठी वाङ्मय या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आपण समजून घेणार आहोत। यापूर्वीच आपल्याला मी कल्पना दिलेली आहे, अनेक व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला आहे की आपली लेखी परीक्षा 80 गुणांची असेल। 80 गुणांच्या लेखी पेपरचे स्वरूप काय असेल, कोणत्या पुस्तकावर आधारित किती गुण असतील हे सुद्धा आपण पाहिलेले आहेत। तरी देखील एकदा आपण समजून घेऊ, धूळ पावलं या कादंबरीवर आपल्याला 40 गुण आहेत। त्याचबरोबर दुसरा एक ग्रंथ आहे काव्यसरिता, काव्यसरिता या कविता संग्रहावर देखील आपल्याला 40 गुण आहेत। म्हणजेच मराठी वाङ्मयात असणाऱ्या दोन्ही पुस्तकांवर आपल्याला 40-40 गुण आहेत। आपल्या या दोन पुस्तकांवर आपल्याला 80 गुणांसाठी येणारा लेखी पेपर कशा पद्धतीचा असेल त्याला आता समजून घेऊ। मित्रांनो, आपला पहिला प्रश्न असेल संदर्भासह स्पष्टीकरण करा। यामध्ये आपल्याला धूळ पावलं या कादंबरीवर दोन संदर्भ येतील व काव्यसरिता या कविता संग्रहावर दोन संदर्भ विचारले जातील। धूळ पावलं या कादंबरीवर कुठलाही एक संवाद दिलेला असेल त्या संवादावर आपल्याला संदर्भासह स्पष्टीकरण लिहायचे असेल, आणि कविता संग्रहामध्ये दोन गट आहेत। एक आहे आपल्याला सामाजिक जाणीवेची कविता, यामध्ये 5 कविता आहेत, व स्त्री जाणीवेची कविता या गटामध्ये सुद्धा 5 कविता आहेत। आपल्याला धूळ पावलं या कादंबरीवर जो संदर्भ येणार आहे त्याला एकाला एक ऑर असेल, असे दोन संदर्भ येतील, दोन्ही संदर्भांना ऑर असेल, आणि कवितेवर देखील जे दोन संदर्भ विचारले जातील त्याला सुद्धा किंवा असेल, अर्थातच ऑर असेल। संदर्भ लेखन कसा करायचा मित्रांनो? तर संदर्भासाठी आपल्याला दोन गुण आहेत आणि त्याच्या स्पष्टीकरणासाठी 3 गुण आहेत। संदर्भ लेखन करत असताना संदर्भ हा शब्द लिहून ते वाक्य धूळ पावलं या कादंबरीतील आहे हे आपल्याला माहीतच असते। धूळ पावलं कादंबरीचे लेखक महेंद्र कदम आहेत, आणि ते वाक्य कोणत्या संदर्भात उद्गारले आहे हे आपल्याला लिहायचे आहे संदर्भामध्ये, आणि त्या वाक्याचे स्पष्टीकरण नंतर खाली लिहायचे आहे। संदर्भाला 2 गुण मिळतील आणि स्पष्टीकरणाला 3 गुण। अशा पद्धतीने धूळ पावलं कादंबरीवरील आपण दोन संदर्भ सहज लिहून जास्तीत जास्त मार्क मिळवू शकतो। कविता संग्रहावर देखील तशाच पद्धतीने संदर्भ लिहायचा आहे। कविता कोणती आहे, त्या कवितेचे नाव काय आहे आणि कवी कोण आहेत एवढे आपल्याला संदर्भामध्ये नमूद करायचे आहे। याच्याही संदर्भाला आपल्याला 2 गुण आहेत, आणि त्या ओळींचे जेव्हा आपण स्पष्टीकरण करतो त्याला 3 गुण आहेत। आता संदर्भ लेखन किती पेजेससाठी करायचे? तर संदर्भाचे उत्तर, अर्थात संदर्भासह स्पष्टीकरण, संदर्भ आणि स्पष्टीकरण मिळून आपले उत्तर 1 पेज तरी असले पाहिजे। कमीत कमी 1 पेज उत्तर लिहिणे अपेक्षित आहे, त्यापेक्षा जास्त लिहिता आले तर बरेच आहे, नाही लिहिले तरी चालतं, पण संदर्भाचे उत्तर 1 पेज कमीत कमी असले पाहिजे। असा आहे हा 20 गुणांसाठीचा पहिला प्रश्न। मित्रांनो, दुसरा प्रश्न हा धूळ पावलं कादंबरीवर आधारित दीर्घोत्तरी स्वरूपाचा असेल। दीर्घोत्तरी प्रश्नाला 12 गुण आहेत आपल्याला। धूळ पावलं या कादंबरीवरील सुद्धा अनेक व्हिडिओ आपण बनवलेले आहेत। कोणते प्रश्न IIMP आहे हे सुद्धा मी सांगितलेले आहे, पुन्हा येथे सांगतो। धनु शेळके उर्फ धनंजय शेळके यांची व्यक्तिरेखा हा धूळ पावलं कादंबरीमधील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। त्या प्रश्नाला चांगल्या पद्धतीने करून ठेवा। असा एक 12 गुणांसाठीचा दीर्घोत्तरी प्रश्न असेल, आणि त्यालासुद्धा एक और प्रश्न आपल्याला दिला जाईल। या प्रश्नाची सुरुवात कशी करायची? तर सुरुवातीलाच कादंबरीचे नाव, लेखकाचे नाव, कादंबरीचा विषय हे पहिल्या पॅरेग्राफमध्ये लिहिणे अपेक्षित आहे, आणि त्यानंतर जो प्रश्न विचारलेला असेल त्यानुसार त्याचे उत्तर आपल्याला मुद्देसूदपणे लिहायचे आहे। मग डोंगरे सरांची व्यक्तिरेखा असेल किंवा आबासाहेबांची व्यक्तिरेखा असेल, धूळ पावलं या कादंबरीचे कथानक सांगा, धूळ पावलं कादंबरीचे मूल्यमापन करा, अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर त्यानुसारच त्याचे उत्तर लिहिणे आवश्यक असतं। या सर्व विषयांवर आपण व्हिडिओ बनवलेलेच आहेत। मित्रांनो, या दीर्घोत्तरी प्रश्नाचे उत्तर किती लिहायचे? तर कमीत कमी 3 पेज उत्तर अपेक्षित आहे, त्यापेक्षा अधिक असले तरी चालेल, पण 3 पेज तरी आपल्याला 12 गुणांसाठी उत्तर अपेक्षित आहे। प्रश्न पुढला आहे तिसरा, जो धूळ पावलं या कादंबरीवर आधारित आहे। हा प्रश्न मात्र लघुत्तरी स्वरूपाचा असेल। हा लघुत्तरी स्वरूपाचा प्रश्न 8 गुणांसाठी आहे। याही प्रश्नाची उत्तराची सुरुवात आपल्याला कादंबरीचे नाव, लेखकाचे नाव आणि कादंबरीचा विषय व प्रश्नाचे स्वरूप पाहूनच पुढे उत्तर लिहायचे आहे। पहिल्या पॅरेग्राफमध्ये मात्र ही सांगितलेली माहिती आणि नंतर आपल्याला जे उत्तर अपेक्षित आहे प्रश्नानुसार ते लिहिणे आवश्यक आहे। या प्रश्नाचे उत्तर कमीत कमी 2 पेज तरी आपल्याला लिहायचे आहे। 8 गुणांसाठीच्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला 2 पेज लिहायचे आहे,
याला सुद्धा एक प्रश्न ऑड येणारच आहे। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 असेल काव्य सरिता या कविता संग्रहावर आधारित। यामध्ये आपल्याला 10 कविता आहेत, या अगोदरच सांगितलेलं आहे। कवितेचे 2 प्रवर्ग पडलेले आहेत, एक सामाजिक जाणिवेची कविता आणि दुसरी आहे स्त्री जाणिवेची कविता। यावरचा हा दीर्घोत्तरी प्रश्न सुद्धा आपल्याला 12 गुणांसाठी आहे। हा प्रश्न एखाद्या कवितेवर दिला जाईल किंवा मग कवितेची जी 2 वर्गवारी पाडलेली आहे, सामाजिक जाणिवेच्या कविता व स्त्री जाणिवेच्या कविता, तर सामाजिक जाणिवेच्या 5 कवितेवर आधारित हा प्रश्न असू शकतो किंवा स्त्री जाणिवेच्या कविता ज्या 5 दिलेल्या आहे त्यावर सुद्धा हा प्रश्न असू शकतो। पुन्हा एकदा काव्य सरिता या कविता संग्रहावर आधारित जो 12 गुणांसाठी दीर्घोत्तरी स्वरूपाचा प्रश्न विचारला जाणार आहे, तो आपल्याला सामाजिक जाणिवेच्या कविता किंवा स्त्री जाणिवेच्या कविता यावर सुद्धा असू शकतो। यामध्ये आपल्याला 5 कवितांचा आढावा घेणे आवश्यक आहे। याही प्रश्नाचे उत्तर लिहिताना आपल्याला तशाच पद्धतीने सुरुवात करायची आहे। सामाजिक कवितेवर आला तर सामाजिक कवितेचा स्वरूप काय आहे आणि त्या 5 कवितांचा उल्लेख आपल्याला करणे आवश्यक आहे, किंवा स्त्री जाणिवेच्या कवितेवर प्रश्न आला तर 5 स्त्री जाणिवेच्या कवितांचा सुरुवातीला उल्लेख व प्रत्येक कवितेचा संदर्भ पुढे लिहायचा आहे की त्या कवितेमध्ये कोणते विचार मांडलेले आहे, हा सर्व भाग आपल्याला उत्तरामध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे। 12 गुणांसाठीच्या या प्रश्नाचे उत्तर 3 ते 4 पेज आपल्याला लिहिणे आवश्यक आहे। कवितेच्या उत्तरांमध्ये शक्य झाल्यास आपल्याला त्या त्या कवितेच्या ओळीसुद्धा लिहायच्या आहेत। याचबरोबर यावर प्रश्न वेगळ्याही पद्धतीचा असेल, एखाद्या कवितेवरसुद्धा आधारित असू शकतो, तर त्या प्रश्नाचे उत्तर त्या कवितेच्या अनुषंगाने आपल्याला लिहायचे आहे। पुढला प्रश्न क्रमांक 5 असेल काव्य सरिता या कविता संग्रहावर आधारित। हा प्रश्न 100% कुठल्या तरी एक कवितेवरच येणार आहे आणि त्याचे उत्तर आपल्याला 1.5 ते 2 पेज लिहिणे अपेक्षित आहे। विद्यार्थी मित्रांनो, 80 गुणाच्या लेखी परीक्षेमधील शेवटचा प्रश्न क्रमांक 6 असेल वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाचा। यामध्ये 10 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तराला 2 गुण आहेत। 5 प्रश्न आपल्याला धूळपावले या कादंबरीवर व 5 प्रश्न काव्य सरिता या कविता संग्रहावर आधारित असतील। मित्रांनो, वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रश्नाचे उत्तर लिहित असताना एक गोष्ट काळजीपूर्वक समजून घ्या। 4 पर्याय दिलेले असतात, परंतु जो पर्याय आपण पहिल्यांदा लिहिला त्याचेच गुण आपल्याला मिळतील। जर पर्याय बरोबर असला तरच त्याचे गुण मिळतील, चुकीच्या पर्यायाला गुण मिळणार नाहीत। अनेक विद्यार्थी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न 4 वेळा लिहून काढतात किंवा 2 वेळा लिहून काढतात, पण त्याचा काही फायदा नसतो। जो पर्याय आपण पहिल्यांदा लिहितो तोच तपासला जातो। जर बरोबर असेल तर त्याचे गुण मिळतील, नसेल तर त्याचे गुण मिळणार नाहीत। पण दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा लिहून आळीपाळीने पर्याय बदलून त्याचा काही उपयोग होत नाही। आपला वेळ वाया जातो व आपण किती अज्ञानी आहो परीक्षेला घेऊन, हे सुद्धा आपण आपल्याच हातून स्पष्ट करत असतो। म्हणून येथे काळजीही घ्यायची की वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर फक्त एकदाच लिहायचे आहे, काळजीपूर्वक लिहायचे आहे। जर चुकीने आपले उत्तर चूक झाले असेल तर त्याला खोडून जे योग्य पर्याय आपल्याला वाटत असेल तो मात्र आपण लिहू शकतो। तर मित्रांनो, अशा पद्धतीने 80 गुणांची परीक्षा असेल। या व्हिडिओचा तुम्हाला फायदा झाला असेल तर याला लाईक करा। चॅनलवर पहिल्यांदा आले असेल आणि सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, हा व्हिडिओ मित्रांना शेअर करा।